महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्ध एल्गार पुकारलाय. त्यानंतर आता शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी धनकवडी भागात बांगलादेशी असल्याचे सांगत थेट शोध मोहीम सुरू केली आहे. या शोध मोहिमेत मनसे कार्यकर्त्यांसोबत पोलीस देखील सहभागी झालेत. बांगलादेश आणि पाकिस्तानी मुस्लिम घुसखोरांच्या विरोधातली कारवाई एक महिन्यापूर्वी सुरू केलेली आहे. या सगळ्याच्या संदर्भातली पत्र आम्ही माननीय आयुक्त असतील आणि माननीय जिल्हाधिकारी असेल त्यांना दिलेलीच होती. आज कात्रज भागातील एका टप्प्यात आम्ही ती सगळी कारवाई सुरू केली आणि त्या भागामध्ये राहणाऱ्या 3 कुटुंबांना आम्ही आज ताब्यात घेतलेलं आहे. त्या कुटुंबांच्याकडून पोलीस प्रशासन त्यांच्याकडे असलेले कागदपत्र तपासतच आहे. पण सकाळच्या वेळेला 2 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या या विषयाला कमी पडलेलं पोलीस बळ आणि त्या सगळ्याला झालेला थोडासा विलंब ह्याच्यामुळं 5 ते 6 कुटुंब त्या भागातनं पळून गेली आणि ती पळून जाताना त्यावेळेला तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या वार्ताहरांनी पाहिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिसांकडं त्यांच्या शोधाची आणि त्यांच्यावर कारवाई करायची मागणी केलेलीच आहे. भविष्यात देखील पुणे शहरातल्या विविध भागांमध्ये असणाऱ्या बांगलादेशी व पाकिस्तानी मुस्लिम नागरिकांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक असणारच आहे. नाही आम्हाला बोलवलं होतं तुम्हाला बोलवलं होतं, मग तुम्ही यापूर्वी कधी तपासणी केली होती की या भागाची? कारण खूप इलिगली आमची नेहमीच चालू असते. मग कसं सापडली तरी पण बाकीची माहिती तुम्हाला प्रेस नोटद्वारे मिळेल. हे गेले 7 वर्षापासून इथं राहत आहे. त्यांची 2 पॅन कार्ड आहेत. पॅन कार्ड नाही आहेत, निवडणूक कार्ड यांची 2 आहेत. एक इथलं दाखवत आहेत आणि एक बांगलादेशचं दाखवत आहेत. तर हा खरा खोटा खुलासा पुणे शहर पोलीस करतील. आता पोलिसांच्या स्वाधीन आम्ही त्यांना केलेलं आहे. तुमच्या लक्षात कधी आलं? आम्हाला हे 8 दिवसापासून कुलकुण लागली होती आणि आम्ही त्याचा शोध घेतला अजय शिंदेंच्या मार्गदर्शनानुसार. थोड्यापासून त्या ठिकाणी पाळत ठेवून होतो की या ठिकाणी बांगलादेशी आहेत म्हणून. तर जवळजवळ 7 ते 8 घरं त्या ठिकाणी होती. आज आम्ही पोलिसांना म्हणजे सांगून आम्ही त्या ठिकाणी गेलो. संपूर्ण अशी गर्दी वगैरे बघून आम्ही तरी 3 ठिकाणावरनं लोकांना बाहेर काढलं. तिथली 4-5 ठिकाणची लोकं तिकडनं पळून गेलेली आहे. तर एका घरामध्ये 5-5, 6-6 जणं त्या ठिकाणी राहतात आणि ते अशा संशयित आहे की ते बांगलादेशी असावेत असा आम्हाला संशय त्याचा आहे. पण आज जर आपण बघितलं समजा पुणे शहरात म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये जर बघत आलो तर बलात्कार सारख्या गोष्टी घडतात, चोऱ्या होतात, रेपेस्ट होतात. म्हणजे अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्या घडतात त्यांचे पुरावे आपल्या इकडचे आहेत पण ते राहतात बांगलादेशामध्ये राहतात. मग ते गुन्हा करतात आणि ते पळून जातात आणि पोलिसांना हे कळत देखील नाही की हा माणूस कुठला आहे म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि ह्यांना ह्या भागातून हद्दपार केला पाहिजे. आम्ही ही संपूर्ण